शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शाहू स्मारक भवनात निष्ठावंत मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी विशाल देवकुळे महिला जिल्हा संघटक शुभांगी साळुखे माजी आमदार सुरेश साळुखे प्रमुख रवी किरण इंगवले जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे माजी आमदार संजय घाटगे यांनी मनोगत व्यक्त केली कोल्हापुरात निवडून कुणाला आणायचं हे ठरत नाही तर पाडायचं कुणाला हे आहे त्यामुळे गद्दारी केलेल्या खासदार संजय मंडलिक आणि खासदार धैर्यशील माने यांना आता पाडायचंच असं आवाहन सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी यावेळी केलं जनतेशी गद्दारी करणाऱ्या खासदारांना कोल्हापुरी जनता निश्चित खांद्यावरून खाली पाडेल असं यावेळी बोलताना हातकडंगले लोकसभेचे ठाकरेगड शिवसेनेचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांनी सांगितलं खरी शिवसेना कुणाची आहे हे दाखवून द्या असं आवाहन त्यांनी केलं ज्यांना आम्ही मानसन्मान देत होतो त्या खासदार संजय मंडलिक यांचा भाजपच्या कार्यालयात अपमान होतोय हे दुर्दैवी असल्याचं यावेळी बोलताना शिवसेनेचे उपनेते आणि जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी सांगितलं शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते आणि संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांनी साताऱ्याचे महाराज छत्रपती उदयनराजे यांना तीन दिवस दिल्लीत ताटकळत ठेवलं मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरच्या श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना स्वतः भेटून पाठिंबा दिलाय त्यामुळे त्यांच्यात आणि आमच्यात हा फरक असल्याचं सांगितलं श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचा प्रचार थांबवल्याच्या अफवा उठल्या होत्या श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचा प्रचार थांबवल्याच्या अफवा उठवल्या होत्या मात्र आमचे शिवसैनिक कधीच चुकीचं वागणार नाहीत असं स्पष्ट करत दुधवडकर यांनी कोल्हापुरातून शाहू महाराज आणि हातकणंगलेतून सत्यजित पाटील यांना विजयी करण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपण स्वतः उमेदवार आहोत असं समजून राबतील अशी ग्वाही दिली संजय मंडलिक आणि धैर्यशील माने हे दोन्ही खासदार बेईमान निघाले अशी टीकाही त्यांनी केली राजकीयदृष्ट्या महाराष्ट्र सध्या स्थिर बनलाय लोकशाही आणि संविधान अडचणीत आलं असून या निवडणुकीत सर्वांची ताकद आता एकत्र आल्यानं परिवर्तन निश्चित होणार असा विश्वास श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी व्यक्त केला यावेळी माजी आमदार उल्हास पाटील माजी आमदार सुजित मिणचेकर शिवसेनेचे शहरप्रमुख सुनील मोदी कमलाकर जगदाळे हर्षल सुर्वे अवधूत साळुखे प्रतिज्ञा उत्तुरे वैभव उगळे अंबरीश घाटगे हजी असलम सय्यद चंगेज खान पठाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते